पावसाचा तालुका अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यामध्ये महिनाभरापासून पावसाची उणीव जाणवत होती. मागील 2 ते 3 दिवसात ढगाळ वातावरणानंतर मान्सूनयुक्त पावसाने संपूर्ण मावळ तालुक्यात हजेरी लावली आहे. पाऊस दिवसभर कायम राहिल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. या दरम्यान बळीराजा या पावसाने सुखावलाय. शेतकऱ्यांनी इंद्रायणी भाताची लागवड करायला सुरुवात केली आहे. मावळमध्ये 4 सूत्री पद्धतीने भाताची लागवड केली जाते. यावर्षी 12,500 हेक्टरवर इंद्रायणी भात लावला जाईल असं मत दत्ता गावडे कृषी अधिकारी यांनी व्यक्त केलं आहे. यावर्षी मावळ तालुक्यामध्ये साधारण 12,500 हेक्टर अंदाजे क्षेत्रावर भात लागवडीचं उद्दिष्ट या तालुक्याने ठेवलेलं आहे. आणि हे करत असताना अधिकाधिक उत्पादन कसं घेता येईल यासाठी केंद्र शासनाने सुद्धा एक योजना आखली आहे की 2022 पर्यंत पिकांचे उत्पन्न दुप्पट करणे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने देखील बऱ्याचशा विविध योजना आखलेल्या आहेत. खरीप हंगामामध्ये विशेषतः आमच्या या मावळ तालुक्याचा जर विचार केला तर पवन मावळ क्षेत्रामध्ये सरासरी 4,000 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडत असल्याने भात हे मुख्य पीक आहे आणि इंद्रायणी या वाणाचा सर्रास येथे वापर केला जातो. परंतु उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या विद्यापीठाने जी 4 सूत्री पद्धत जी शिफारस केलेली आहे तिला अनुसरून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी या पवन मावळामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत. कृषी विभागाच्या वतीने आम्ही प्रयत्न करत आहोत.